काय आहे पिल्ल पिल्ल आहेत बघा त्याच्या तोंडामध्ये हे बघा नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर मागच्या महिन्यापासून तुम्ही बघताय आपण दुबईला फिरतोय, शिर्डीला फिरतोय, आपल्या सासू सासऱ्यांना भरपूर ठिकाणी फिरवलं आणि आज आपल्याला मौका भेटलाय घरातनं एकटा बाहेर पडायचा। त्यानिमित्त आपल्यासोबत राहुल पण आलाय। काय राहुल, कसं वाटतंय आमच्या गावाला येऊन? कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय, म्हणजे काय बोलू, वेगळाच फिलिंग आहे। कोळी लोकांचं गाव म्हटलं तर तुम्हाला मासलीच मासली दिसणार आणि बघा किती मच्छीवाले ताई लोक दिसतात, मी किती मासली दिसते। ही सर्व समुद्रातनं काढलेली मासली आहे, ताजी ताजी, चिंबोरी, जवला आणि मोदक आहेत, मोदक। हा, तर आज आलोय आपण फिशिंगचा कंटेंट शूट करण्यासाठी। आपला मित्र आहे अलंकार, त्यांनीच बोलवलंय। त्याची ट्रॉलरची म्हणजे छोटीशी बोट आहे मागणं झोला टाकणारी, तीच बोट मध्ये आपण जाऊन फिशिंग करणार आहे। भरपूर दिवसांनी फिशिंग कंटेंट आपल्या चॅनल वरती येत आहे, तर मी जाणार होतो तर राहुलला पण कॉल केला। राहुल एन्जॉय करणार ना? उलटी विलटीज काय नाही ना, बिंदास। आणि आपला मित्र अलंकार, हे किती टाइम लागेल? अर्धा एक तास, अजून अर्धा तास लागेल कारण त्याची बोट आता झोला मारून आली। आता त्याच बोटीला काय काय मासली भेटली ती दाखवते तुम्हाला। आणि ही बघा आपल्या बोटीतला मावरा। हो नाकवा का, आहे का नाही मावरा? आहे ना, ही बघा कोलबी मस्त पाकाट आहे काय, पाकाट कोलबी सर्व काही आहे। आता हे जो आहे ते सर्व अलग करणार, सॉर्ट करणार आणि इथंच विकायला ठेवणार। आणि बोट आल्या आल्या बघा किती गिराक आले लगेच मासली विकत घेण्यासाठी। मस्त एकदम ताजे ताजे मासे उदानाच्या टायमाला आपल्या गावामध्ये भेटतात, तेच दाखवायचा प्रयत्न करतोय बघा। चला तर आपला लिलाव वगैरे झालाय, जे काय मासली होती ती आपल्या बोटीमध्ये ती सर्व विकून टाकली इथंच। आणि बाकीचे जे आपले घरचे मंडळी आले होते ते घरी जेवायला घेऊन गेले। आता आपले डिझेल वगैरे भरतायत आणि आता आपण निघणार। जाऊ ना आपण आता जाणार, आपली डोल जराशी रिप्लेस केली या लोकांनी म्हणून थोडा टाइम गेला, आता जाऊया। तर आता आपल्यासोबत अलंकार आहे, आता सर्व सेटिंग करताव ना? तर आता आपण चाललोय लोकेशनला, तर जाता जाताना मध्येच ट्रॉलरची आपण सेटिंग करताव जेवणामध्ये। या बाजूला बघताय तुम्ही पाकाट मासा आणि इथे मूर्त्या साफ करताना दिसते। काय पाकाट माशाचा आंबट बनवशील का मूर्तींचा? अच्छा मूर्ती फ्रायसाठी आहे आणि पाकाट आमटासाठी आहे। तर सुरुवातीला आपण हे बघा मूर्त्या कापताना दिसतोय। मस्त आज बोटीवरचं जेवण तुम्हाला बघायला भेटणार आहे, कशी मूर्ती साफ करतायत बघा। थोडं खवलं वगैरे असतात पण एकदम टेस्टी मासा समुद्रातला म्हणायला गेलो तर मूर्ती। कसं लागतंय का मासा? लय टेस्टी ना, जाम टेस्टी। नसेल खाल्ला तर नक्की खावा, आपण याची रेसिपी पण दाखवलेली आहे। क्वालिटीवाला मावरा ज्याला म्हणतात तोच मूर्ती मासा दिसतोय तुम्हाला। तर पोहोचलोय आता आपण पण लोकेशनला आणि जाळी बघा टाकली। आता हळूहळू जाळी टाकणार आणि जी फलकट लावलीत ती त्या जाळीला घेऊन बॉटमला घेऊन जाणार आणि आपण 1.5-2 तास चालवित राहू ना आपण। 1.5-2 तास आपण चालवत राह, 2.5 तास, 2.5 तासाचा झोला मारणार आहोत। आपला टांडेल अलेक्स आहे आणि त्याचे बाबा आहेत आणि आणखी एक काका, तिघ आपल्या सोबत आहेत। चला आता टाकूया जाळी आणि 2.5 तास बोट चालवत राहूया, मग 2.5 तासांनी आपल्याला काय मावरा भेटतोय ते बघूया। ड्रोन शॉट वगैरे घेऊन ची पोचलोय बघा मांडव्या जेट्टीला आणि मांडव्या जेट्टी फेरी बोट दिसते तुम्हाला, MTOM फेरीज, मुंबई टू मांडवा, मांडवा टू मुंबई। चिल वातावरण आहे, फक्त लाटा जास्त मोठ्या मोठ्या आहेत म्हणून आपली बोट थोडी हलते, बाकी मस्त एकदम चाललंय। आवारीवर आपला टांडेल अलेक्स आहे आणि या बाजूला बघा जेवण बनवताना मूर्त्या टाकल्यात तळण्यासाठी। मस्त एकदम बोटीवरचं जेवण एकदम भारीत असतो, तो पण आज आपण जेवणार आहोत। झाला नाही अर्धा तास तरी झाला नाही आपल्याला जाळी टाकून, अर्धा तास झाला, अजून 1.5 तास बाकी आहे। तोपर्यंत जे काही जेवण वगैरे बनवायचं आहे ते बनवतात आणि जाळीचा वगैरे मेंटेनन्सचा काम करतात बघा।
सकाळी 10 वाजता टाकली होती जाळी आपण, आता 12:30 झालेत आणि खेचायला सुरुवात झाली. बघा पूर्ण 2 तास आपण या समुद्रामध्ये फिरत होतो जाळीला खेचत खेचत. आता बघूया काय मासली भेटली ती आपल्याला. तर जाळी सरकवत सरकवत आपण पुढे आणली आणि आता इंचावरती घेतो. बघा कप मध्ये दोरी टाकली आणि त्याच्याने वर घेणार. बापरे हे बघा मुंडा भरलाय आपला. येऊ दे येऊ दे. चला आता गाठ सोडली, आता जेवढा मावळा येतो आता आपण या डेक वरती उतरवणार. बघूया आता काय काय मासली भेटली ते आपल्याला. काय आहे पिल्ल? पिल्ल आहेत बघा त्याच्या तोंडामध्ये दिसता. ती जित्ती आहे. बापरे हे बघा पिल्ल आहेत, पिल्ल माशाची. हा बंदरी शिंगाला म्हणूनच आपला मित्र सोडतोय. सोड माशाची पिल्लू तोंडामध्ये होते म्हणून तो माशाला रिलीज केला. हा मोठ्या मनाचा आपला कोळी बांधव आहे. बघा अलेक्स नक्की लाईक करा यासाठी. जिवंत पिल्ल होती म्हणून सोडला त्यांनी आपल्या माशाला. मस्त. आणि चिंबोरी कोळंबी भरपूर आहेत. आणि चिंबोरी बघा कशी नाचतायत. बापरे. आणि साप बघा अजगर. पायथन काढलाय त्यांनी. पायथन टाक गेला. सापाना नेहमी वरदान आहे, आल्यावर सोडतात डायरेक्ट. हा आणि राहुलनी पकडलेला प्रॉन्स बघा. चला आता एवढी जेवढी मासली पकडली त्यासाठी आता आपण परत जाळी टाकतो. आता दुसरी जाळी म्हणजे दोन दोन जाळ्या मारतो ना आपण. दोन दोन नेटी मारतो. हे अलेक्सचे बाबा आहे तिकडे. काय नाव तुमचा? मच्छिंद्र कोळी. आणि तेच तुम्हाला बघा फालके खाली सोडताना दिसतात. मस्त. तरी सकाळी किती वाजता येतो? 2:30 रात्रीच्या. 2:30 बापरे. म्हणजे 24 तास काम करीत असतो मग. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो नाही मग. चार 2:30 सुरुवात करतात आणि 4 वाजेपर्यंत असतात. म्हणजे आपल्याला वाटत होता राहुल आपणच मेहनत करतो, पण आपल्यापेक्षा जास्त मेहनत करणारे कोळी बांधव बघायला भेटले असतो मला. बघा आणि मासे बघा. ही बघा मूर्ती, मूर्ती जी आपण फ्राय केली ना तीच मूर्ती. आता हळूहळू जेवढी मासली आली ती आपण सेपरेट करत राहणार. चिंबोरी आलं, कोळंबी आलं, कोळीम आलं आणि दुसरी पण जाळी टाकत मासे पकडत राहणार. तर आता जेवणाचा टाइम झालाय, तर जेवणासाठी पाकट आणि मूर्ती दाखवली होती त्याचाच कालवण आहे. बघूया कसं लागते बोटीवरचं जेवण. चल तर मस्त एकदम सुगंध आलाय पाकट माशाचा आणि सोबत भाकरी पण आहे. तर या सर्वांनी जेवायला बोटीमध्ये. ये जेव. पाहू शकतात दादा ओढतोय वडा. ओढ दादा ओढ. दाखव दाखव. चले अलेक्स चला का? चला का? थँक्यू. आम्हाला बोल. चला तर मंडळी आलो आपण बोटीतनं घरी आणि बघा किती चिंबोरी रेपटी आणि कोळंबी दिली आपल्या अलेक्स मित्रांनी. हे बघा उमानी इकडे साप पण करून घेतलेली आहे. काय बनवलं आज जेवणामध्ये? कोळंबीचा आपण फ्राय करूया, तवा फ्राय सिम्पल. आणि याचं तुला कालवण पाहिजे ना, आणि याला फ्राय करूया. रेपटीला फ्राय करणार आहे, चिंबोऱ्याचं कालवण बनवणार आहे आणि कोळंबी पण त्याच्यामध्येच टाकणार आहे. नाही कोळंबी फ्राय करणार आहे.
आणि या बाजूला राहुल आहे. राहुल काय बोलणार, कसं होते ओव्हरऑल? वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आजपर्यंत. मी दादाला बोललेलो की शिपवर मला बोलो आणि दादाने बोलवलं आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता. पाकट मासा बेस्ट बेस्ट, म्हणजे फर्स्ट टाइम खाल्ला मी स्टिंगरे, म्हणजे पाकट ऑलमोस्ट चिकन मटणासारखा होता. म्हणजे ऍडव्हेंचरस एक्सपिरियन्स बोलू शकतो, एवढा भारी होता. फुल एन्जॉय केलीस ना ट्रिप? चला तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली आमची ही ट्रिप नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा, कारण उद्या परवा राहुल आपल्याला कुठेतरी एकदम भारी ट्रिपवरती घेऊन जाणार आहे. चला ती पण बघायला या. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.